तर बघू शकता असे वाजलेले आहेत 12 आणि आता सगळे देवीच्या मंदिरात सगळे झोपायची तयारी करतात. 9 दिवसात नवरात्र पूर्ण 9 दिवस हे सगळे झोपायला झोपायला असतात. ही रांगोळी तिकडे राठीचे खांब सजवण्याचं काम चालू आहे. तिकडे तुम्हाला दाखवतो ते पण देवी देवस्थान मंदिर हे आमचं कारागीर. सगळ्यांनी आपली अत्रणं घातलेली आहेत आणि हे देवीचं हे सगळे आपलं हे 9 दिवस कंटिन्यू चालू असते. देवी ही घटस्थापना केलेली आहे. आमची आईची मूर्ती पहा, जेवढं पाहावं तेवढं कमी आहे तिच्याकडे. असं वाटतं की पाहावंच राहावं. पूर्ण सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये ह्या मूर्तीसारखी तुम्हाला मूर्ती कुठे भेटणार आहे. 9 साला पावणारी आमची दुर्गादेवी आई प्रसन्न. आलात मालवणमध्ये तर नक्की येऊन जा, दर्शन घेऊन जा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि ही आमची माझी नागजराडे समाज मंदिर. आता वाजलेले आहेत 7:15 आणि आज मी माझ्या गावी आहे. तर बघा कसं एकदम धुकं पडलेलं आहे एकदम सकाळीच. किती प्रसन्न वाटत आहे एकदम शांत, पक्ष्यांचा किलबिलाट. हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून आतमध्ये आज सगळी गावातली मंडळी एकत्र झालेली आहे आद्या दसऱ्या असल्यामुळे. देवदेवीचं दर्शन घेऊन आले आहेत. आता इकडून सर्व देव
मंदिराच्या पाठीमागे इथे जिकडे शिवलग्न लावली जातात तिकडे सर्व जमा होणार होता. या ठिकाणी लग्न लावण्याचा कार्यक्रम होणार आहे देवांचे. तर त्याआधी याभोवती पूर्ण पाच फेऱ्या पूर्ण माराव्या लागतात. त्यात हे पूर्ण मारतात. गावातील सर्व मंडळी जमा झाली. तू असच मेले बघ बघ मी तर तिथेही म्हणत कुठं काढून गेलो बापाचे फोटो काढून बघतात Thank you.
देवाने सोने लुटून नेल्यानंतर ही गावातील मंडळी सोने लुटण्याचा आनंद लुटत आहे. हे सोने घेऊन प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या जातात दसऱ्याच्या. आणि हे सोने लावून झाल्यानंतर इकडे मंदिरामध्ये देव अन्न देतात. इथे सर्व खांब उभे करून ठेवले जातात. त्यानंतर सर्व माणसं सोनं घेऊन देवीला वाहून नंतर सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. आमच्या मंदिरातला ही पालखी आईची. त्यानंतर इथे सर्व बसतात. ही आमची आई ग्रामदेवता ही श्री दुर्गा देवी प्रसन्न. तसं हे बघा तुम्ही किती एकदम म्हणजे पाहत राहण्यासारखं हे एकदम म्हणजे आज तिचा रंग हे आहे. त्याच्यामध्ये साडी घेतलेली आहे. दर दिवसाला वेगवेगळी साडी परिधान केली जाते. बघा किती हे आईचं आमच्या रूप नवसाला पावणारी आमची श्री दुर्गा देवी आई प्रसन्न. ज्यांना कोणाला आईला जर दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी मालवणमध्ये कुणकवे गावामध्ये आईचं मंदिर आहे. आणि हे देवीचे गाभाऱ्यामधल्या मूर्त्या छोट्या पाठीमागे वगैरे देवींचे हे आहेत. आणि ही आईची मूर्ती पाच बरोबर ह्याच्यापासून पार्श्वनापासून 5 फूट आहे डायरीची. व्हिडिओमध्ये काही चुकीचं आढळलं क्षमा असावी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा.